आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत मोहनलीला गोशाळा, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. राजगोपाल डाळ्या यांनी इचलकरंजी येथे लोकसहभाग आणि पाठबळातून पुढाकार घेऊन मध्यवस्तीत गोशाळा सुरू केली. आरंभी ही गोशाळा सुरू करताना खूप कष्ट आणि श्रम या सगळ्या मंडळींना घ्यावे लागले. इचलकरंजी सारख्या शहरात गोशाळा सुरू करणं हे खूप कठीण, कारण येथे शेती कमी आणि उद्योग व्यवसाय जादा आणि याचा परिणाम चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनतो. पण तरीही गोमातेचं रक्षण आणि संगोपन हे विचारातूनच करायचं आणि संस्कारातून पुढं जायचं, यासाठी मोहनलीला गोशाळा सुरू झाली. आरंभी या गोशाळेत 50 देशी गायी होत्या. आज जवळपास 300 गायी येथे आहेत. या गोशाळेचं वैशिष्ट्य शहरात सोमवार उजवायचं आहे, शुक्रवार सोडायचं आहे, गुरुवारचा उपवास समाप्ती करायची आहे, अशा धार्मिक कार्यात आवर्जून गोशाळेला भेट देतात. 16 सोमवारचं व्रत केलते. आज उद्यापन आहे. त्या उद्यापनात लिहिलं होतं की गाईला चारा थोडा घाला, त्यामुळे तुम्हाला मनाला समाधान मिळेल. त्यासाठी मी आज गाईला चारा घालायसाठी आलो आहे. मला एक मनाचं समाधान असावं म्हणून मी आज गाईला चारा घालायसाठी इथे आले आहे. चारा खाऊ गोमातेला देतात आणि गोमातेचं दर्शन घेतात. आणि दुसऱ्या बाजूला मोहनलीला गोशाळेचं व्यवस्थापन, शहर आणि परिसरात धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या शेणी आणि गोमूत्र मुक्तपणे लोकांना देतात. शिवाजी तहसीलदार मी बोलतोय. या गोशाळेमध्ये 5 गायी होत्या, त्या 75 झाल्यात. आज ही गोशाळा खूप पाहण्यासाठी आणि समाजात आदर्श निर्माण करणारी आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.